नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी घाटकोपर दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा बंदरांच्या कामासाठी राज्याला अधिकाधिक निधी देऊ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती रासू गवई यांच्या स्मरणार्थ अमरावती इथं स्मारक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आणि कुटुंबाचा उपभोक्ता खर्च आणि कुटुंबाचा सामाजिक उपयोग याची राष्ट्रीय नमुना पाहणी होणार घाटकोपर इथल्या दुर्घटनेची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा घाटकोपर इथल्या इमारत दुर्घटनेची पाहणी केली पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता खासदार किरीट सोमय्या आणि स्थानिक रहिवाशांकडून मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली राज्याला बंदरांच्या कामासाठी अधिकाधिक निधी देण्यात येईल असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं सागरमाला प्रकल्पांतर्गत राज्यातील बंदरांच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला या बैठकीला पशु व दुग्ध विकास आणि मत्स्यपालन मंत्री महादेव जानकर बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते राज्यातून जेट्टी बांधण्यासाठी अधिकाधिक प्रस्ताव तयार करून ते केंद्राकडे पाठवावेत आणि यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असंही श्री गडकरी म्हणाले महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले बिहार आणि केरळ राज्यांचे माजी राज्यपाल रासू गवई यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या स्मरणार्थ अमरावती इथं स्मारक उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली दिवंगत माजी राज्यपाल रा सु उर्फ दादासाहेब गवई यांचं जीवनकार्य आणि त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजातशत्रू या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनी करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वी स सा पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील श्रीमती कमलताई गवई आणि अनेक मान्यवर उपस्थित होते अर्थ व सांख्यिकी संचालनालय आणि राष्ट्रीय नमुना पाहणी यांच्या संयुक्त माध्यमातून राज्य व देश पातळीवर कुटुंबाचा उपभोक्ता खर्च आणि कुटुंबाचा सामाजिक उपयोग यांची पाहणी करण्यात येणार आहे या पाहणीतील माहितीचा उपयोग शाश्वत विकासाच्या ध्येय आणि साध्य निर्देशांकाच्या मापनासाठी होणार आहे असं प्रतिपादन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक प्रदी सोहळे यांनी केलं राष्ट्रीय नमुना पाहणीच्या पंच्याहत्तराव्या फेरीमध्ये करावयाच्या क्षेत्रीय कामांसंबंधी सर्व प्रादेशिक कार्यालयातील आणि मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते या पाहणीचा कालावधी जुलै दोन हजार सतरा ते जून दोन हजार अठरा असा असणार आहे राज्य आणि देशपातळीवर घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यात येणार आहे ही माहिती देशाच्या आणि राज्याच्या शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार